नमस्कार। ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची काल ईडीने तब्बल 8:30 कसून चौकशी केली। काल सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे हे ईडीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले। त्यानंतर राज ठाकरे बाहेर कधी येणार याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तमाम कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं होतं। बेलाट पिअर येथील ईडीच्या या कार्यालयामध्ये राज ठाकरे सकाळी 11:30 दाखल झाले। त्यावेळेस मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांची ईडीने 8:30 कसून चौकशी केल्यानंतर रात्री 8:30 सुमारास राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानी परत आले। कुणी कितीही चौकशा केल्या तरी आपण गप्प बसणार नाही, आपलं तोंड गप्प राहणार नाही असं यावेळेस राज ठाकरे यांनी निक्षून सांगितलं। तर विरोधी पक्षांनी मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये राजकीय वास येत असल्याचं टीका केली आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने देखील राज ठाकरे यांना या संदर्भात पाठिंबा दिला आहे। तर मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये भाष्य करताना म्हटलं आहे, ज्यांना जनतेने नाकारलं आहे त्यांच्या विरोधात आकसाने कारवाई काय करायची असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे। एकीकडे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीबाबत सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्सुकता असताना दुसरीकडे दिल्लीमध्ये पी चिदंबरम यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 26 तारखेपर्यंत पी चिदंबरम यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। चिदंबरम यांना परवा अतिशय नाट्यमयरित्या अटक करण्यात आली होती। त्यानंतर काल त्यांना कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी देत आता 26 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान महाराष्ट्र बँकेच्या घोटाळ्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह इतरही नेत्यांवर गुन्हे दाखल करा अशा प्रकारची सूचना हायकोर्टाने केली आहे। या सगळ्यांवर 5 दिवसांच्या आत गुन्हे दाखल करा अशी सूचना हायकोर्टाने केली आहे। त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण आता ढवळून निघालं आहे। दी ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन लिमिटेड आणि विश्व फाउंडेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आगामी 15 सप्टेंबरला उपवन तलावाच्या बाजूला अग्निहोत्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। या ठिकाणी सामूहिक अग्निहोत्र करण्यात येणार असून हा एक जागतिक विक्रम होण्याची शक्यता असल्याचं ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष श्री सीताराम राणे यांनी म्हटलं आहे। अग्निहोत्राने पवित्र आणि मंगल झालेल्या वातावरणात ध्यान उपासना मनन चिंतन अभ्यास करणं सहज सोपे होतं। त्याचप्रमाणे त्याचा उपयोग आपल्या परिसरातील आणि पर्यावरणातील प्रदूषण कमी होऊन ऑक्सिजनमध्ये वाढ होण्यात होत असते। त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण देखील कमी होतं। या सगळ्याला शासकीय दृष्टिकोनातून देखील मान्यता मिळाली आहे। त्यामुळे रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी उपवन तलावाच्या बाजूला या सूर्यास्ताच्या वेळेस सायंकाळी 5 वाजता सामूहिक अग्निहोत्र या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती आज घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली। त्यापैकी जवळपास 4,000 लोकांची नावं आमच्याकडे आत्तापर्यंत नोंदणी झालेली आहेत। गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि काही शालेय विद्यार्थ्यांनी नावं दिलेली आहेत। या कार्यक्रमामुळे कदाचित हा जागतिक विक्रम होण्याची शक्यता आहे आणि तो करण्याचा आमचा मानस आहे। या कार्यक्रमामध्ये झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पर्यावरणात बदल होणार आहे, ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं हे सिद्ध झालेलं आहे आणि सायंटिफिक पद्धतीने ते आपण प्रूव्ह केलेलं आहे आणि या माध्यमातून पर्यावरणाला मदत होईल असा कार्यक्रम करण्याचा फेडरेशनचा उद्देश आहे। हेरंब आर्ट्सचे एकाहून एक सरस असे इको फ्रेंडली गणेश बखरं आपला गणपती अधिक स्पेशल होईल हेरंब आर्ट्सच्या या इको फ्रेंडली गणेश बखरांसह। रामारुती रोड देवा शॉटच्या समोर निश्चितपणे भेट द्या।
गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, यंदाचा गणेशोत्सव साजरा करूया पर्यावरणपूरक पद्धतीने, अर्थात इको फ्रेंडली गणेश मकरांनी. येस, सिद्धेश आर्ट्स घेऊन आला आहे खास गणेशोत्सवासाठी 100% इको फ्रेंडली गणेश मखर. एकाहून एक सुंदर आणि आकर्षक डिझाईन्स, तीही 100% इको फ्रेंडली आणि आपल्या खिशाला परवडणारी सुद्धा. सिद्धेश आर्ट्सची गणेश मखर. सिद्धेश आर्ट्स, वारे कंपाऊंड, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम. पोहे. अरे वा, क्या बात है. आमचं जरा वेगळं आहे. म्हणजे? म्हणजे जनरली कसं असतं, बायका पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात, पण आमच्याकडे मात्र पुरुष बायकांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. अँड द क्रेडिट गोज टू रूमक्राफ्ट. आमचं सुंदर किचन. किचन मध्ये गेलो ना की काम करावंच वाटतं, इतकं सुंदर. अगदी माझ्या बायकोसारखं सुंदर. हो, चहा टाक. पाहिलं म्हणून आमचं वेगळं आहे. प्रोम क्राफ्ट, जो सच्चा है वो अच्छा है. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast, cause TJSB kana ya hai ye magic transap app. Transap zap. Transap app. Ek hi virtual ID se transaction hai secure and safe, just tap the tab of Transap app and make your life. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. Aali lagna sarai. Kapde kharedi chi jhali ghai. Aho, mag kaalji kasli. Baron ahe na. Baron Men's Studio. Ho, Baron madhe suru ahe. Khas lagna sarai sa mahasel. Mahasel? Ho, 50% sa mahasel. Ithe mirel ब्लेझर सूट, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल्स, पार्टीवेअर शर्ट्स आणि ट्राउझर्सच्या असंख्य व्हरायटीज. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 9619685353. मेन्स वेअरचा सरताज बॅरॉन मेन्स स्टुडिओ. Fashion means Baron. Fashion means Baron. Menswear ki ji jaan. Baron, Baron, Baron. तुगलकाबाद दिल्ली येथे संत गुरु रविदास महाराज यांचं मंदिर दिल्ली प्रशासनाने चुकीची कारवाई करून तोडल्यानंतर चर्मकार समाजामध्ये या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहे. चर्मकार समाजाने याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शनं केली. मंदिराची जागा चुकीच्या मार्गाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत गुरु संत रविदास महाराज मंदिर समितीने अतिक्रमण केल्याची माहिती देऊन कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला. मंदिराची जागा चुकीच्या मार्गाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत सदर जागेवर गुरु संत रविदास महाराज मंदिर समितीने अतिक्रमण केल्याची चुकीची माहिती कोर्टासमोर सादर करून कोर्टाची दिशाभूल केली असल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आला. या घटनेमुळे चर्मकार समाजावर अन्याय झाल्याची भावना चर्मकार समाजामध्ये निर्माण झाली आहे. दिल्ली प्रशासनाने पुन्हा सन्मानपूर्वक गुरु संत रविदास महाराज यांचं मंदिर उभारून संपूर्ण जागेसह चर्मकार समितीला ताब्यात द्यावं, अन्यथा महाराष्ट्रासह भारतामध्ये तीव्र आंदोलनं होतील आणि परिणामांची जबाबदारी प्रशासनाची असेल, असं यानिमित्ताने सांगण्यात आलं. यावेळी श्री विक्रम भोईर, सुनील डोंगरे, तिलकनाथ जयस्वार, गणेश इंगळे, संदीप खर्डीकर, सचिन खर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते. जवळपास 40 देशामध्ये भगवान रविदासांची जी काही विचारवाणी आहे, ही विचारवाणीने आज
पूर्ण देश विदेशामध्ये त्यांची विचारवाणीवर जनकल्याणासाठी लोक काम करीत आहे अशा या महापुरुषाचं जे काही मंदिर आहे हे उद्ध्वस्त करीत आहे. आमचं सरकारला असं म्हणणं आहे ही जी काही सिकंदर लोदीत नी ही जी काही जमीन भगवान रविदासांना उपहार म्हणून दिलेली आहे ही जमीन त्या समितीला सुपूर्द करावी आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी जागतिक स्तरावरचं एक स्मारक उभं करावं यासाठी हे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. महामहिन राष्ट्रपती भारत सरकार यांना माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्यामार्फत आम्ही हे निवेदन देत आहोत. सरकारला आमची ही जाहीर विनंती आहे. ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीवर असलेलं शिवशिल्प दुरुस्त करा अशी मागणी मराठा समाजाकडून होते आहे. या संदर्भात महापौरांना देखील निवेदन देण्यात आलं होतं, मात्र त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाचाबाची झाल्यानंतर मराठा समाजाने आता आयुक्तांच्या दरबारामध्ये आपली साथ दिली आहे. आयुक्तांनी आज या सगळ्या शिल्पाची पाहणी केल्यानंतर तातडीने या सगळ्या शिल्पाचं काम सुरू होईल अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. आज आयुक्त श्री संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांसमवेत या शिवशिल्पाची पाहणी केली. जवळपास 20 लाख रुपयांचा निधी यासाठी आपण मंजूर करत आहोत आणि हे काम त्वरित सुरू होईल अशी माहिती आयुक्तांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना दिली. आता फक्त याचा रिपेअर डागडुजी करणे, लाइटिंगची व्यवस्था करणे आणि जे काही तुटलेलं असेल त्याला परत त्यामध्ये पीओपी म्हणून किंवा वुडन स्ट्रक्चर असेल त्याप्रमाणे त्याला रिपेअर करणे. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. कचऱ्याचा फोटो काढून टीएमसीला पाठवला, एरवी लाईकसाठी 10 फोटोज पोस्ट करतो, तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप, तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. दहीहंडीचा सण म्हणजे सगळ्यांसाठी उत्साहाचा सण. हा उत्सव प्रत्येक जण आनंदाने साजरा करत असतो, मात्र अनेकदा हा सण साजरा करणं हे मतिमंद आणि बहुविकलांग विद्यार्थ्यांसाठी काहीसं स्वप्नच असतं. मात्र ठाणे शहरातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे असलेल्या जिव्हाळा ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून दहीहंडीचा हा उत्सव आज अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला. हे मतिमंद आणि बहुविकलांग विद्यार्थी यावेळेस अतिशय उत्साहाने या उत्सवात सहभागी झाले. यावेळेस या विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर केलं. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांची देखील दही हंडी फोटो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी दही हंडी फोडण्यासाठी थर देखील लावले आणि ही दही हंडी फोडण्याचा प्रयत्न देखील केला, दही हंडी फोडली देखील. हे सगळे विद्यार्थी अतिशय आनंदाने उत्साहाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले. इथे जिंकणं हरणं हा विषयच नव्हता, इथे आनंद लुटणं हा एकमेव उद्देश होता. पदोन्नती, नोकरभरती, संवर्ग पुनर्रचना आणि इतर मागण्यांसाठी आज भविष्य निर्वाह निधी कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं. भविष्य निधी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य शाखेच्या वतीने या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. देशव्यापी संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यांचा योग्य तो पाठपुरावा न झाल्यास बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी 1 दिवसाचा संप केला जाईल असं कर्मचाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे. पदोन्नती आणि आर्थिक लाभ केवळ अ वर्ग कर्मचाऱ्यांनाच मिळत आले आहेत, त्यामुळे भविष्य निधी कर्मचारी संघटनेचे इतर कर्मचारी पायाभूत सुविधा आणि सवलतींपासून वंचित आहेत. वेळोवेळी पाठपुरावा करून देखील व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केलेला नाही. अ वर्ग कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ब, क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांची पदसंख्या 50% देखील नाही.
व्यवस्थापन आमच्या मागण्यांकडे डोळेझाक करत आहे असा आरोप यावेळी संघटनेने केला. पहिल्या टप्प्यातील हे आंदोलन 1 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलं असून 28 ऑगस्टपर्यंत हे आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची योग्य ती दखल न घेतल्यास दुसऱ्या टप्प्यात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला. जनवरी 2015 में अभी तक उसका इम्प्लीमेंटेशन नहीं किया. जो हाईएस्ट बॉडी है हमारा सीबीटी, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीज, उन्होंने जो देने के बाद भी हमारा सीपीएफसी ने उसका ऑर्डर फॉलो नहीं किया और अभी तक हमको किसी को बेनिफिट नहीं दिया. यदि वो बेनिफिट दे देगा सबका एक ग्रेड पे इंक्रीज हो जाएगा और सबको फाइनेंशियल बेनिफिट मिल जाएगा और अच्छा सा सैलरी भी मिल जाएगा. हम सब लोग वर्कलोड भी कम हो जाएगा. ये सब देखते हुए हम ऑल इंडिया लेवल पे हमारा फेडरेशन का जो जनरल सेक्रेटरी है कृपाकरण सर और हमारा इधर महाराष्ट्र का SIG सेक्रेटरी इन जनरल श्री राकेश आचार्य जी के नेतृत्व में हम पूरा महाराष्ट्र, पूरा ऑल ओवर इंडिया में हम आंदोलन कर रहे हैं. 1 अगस्त से हम अभी तक फर्स्ट फेज में ब्लैक बैजेस वगैरह लगा के हमने किया है और 19 से 23 तक हम लंच आवर में डेमोन्स्ट्रेशन कर रहे हैं, स्लोगन्स वगैरह दे रहे हैं ताकि हमारा मांगे जल्दी पूरी करे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता: ठाणे वर्तमान, दादोजी कोंडदेव स्टेडियम, Shop No. 16, खड्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.